काय मग काय चालले? मस्त आहे. दाढी वगैरे केली, छान वाटत ना. टकलं करायचं होतं नाही. कुठं केले मग? मनावरच असत ना सगळं. करू का टकलं? भामाईचं पण नाही केलेलं टकलं, फक्त बारीक केलेत केस. आणि मंगलमावशीने सांगितलं की टकलं करा. मंगलमावशीला नको वाटते केस ठेवायला. आणि धुवायचा कंटाळा येतो आमच्या मंगलमावशीला. हा, लय थंडी वाजते म्हणून टकलं करून टाका. आहे का नाही? आता कसं वाटतंय? बरं वाटतं, मोकळं बरं वाटतं ना. मोकळं मोकळं हे काढायचं राहिलंय फक्त. काढल काढल. काय चाललंय मग राकेश? कुठं टकलं केलंय? बघ डोक्यावर हात करून केस आहेत. आहेत की केस? हा, थोडं थोडं केस ठेवलेत की? ठेवलेत की? फक्त दाढी केली आहे. अंघोळ घातली आहे. छान वाटतं ना आता? हा, छान वाटत. रडतो का काय तू? नाही, मला हलकं वाटायला लागलं. ते हलकं हलकं वाटायला लागलं. दाढी केल्यावर हलकं हलकंच वाटतं. सुशीला मावशीचे केस नाही कापलेले? सुशीला मावशी नको. आणि ह्यांचं काय चाललंय इकडं? काय चाललंय? पती पतीचं चालले. हा, पतीचे बोलणे चालले. असं पती चांगला होता तुमची, माझा पती चांगला होता. नवऱ्याचं बोलतायत ना? आमच्या जुन्या आठवणी. आणि पतीवर माझं फार प्रेम होतं. पती माझ्या अतिही प्रेम करत होते. चांगलं प्रेम. आणि आमच्या लोकांचं खूप प्रेम आहे, खूपच होतं. आमच्याकडे काहीच नाही आठवणच नाही. कुठे आहे आमच्याकडे? कुठे आमच्याकडे तरी तेवढी आठवण नाही का? नाही छान आहे का? नाही आमच्याकडे तर काहीच नाही. नाव माझं अनिता अशोक पाडगावकर. हो का? माझ्या पतीचं अजूनही माझ्या मनात ठेवलंय, अशोक म्हणून पाडगावकर. हो का? माझ्या पतीचं आठवण. छान. थँक्यू. काय दाखवताय? काय बोलताय? मी म्हणते आमच्या पतीचे फोटोही नाही आमच्याकडे. आठवण कुठली म्हणता घ्या? तर मी म्हंटल माझ्या पतीचं माझ्यावर खूप प्रेम होत आणि माझंही त्यांच्यावर भरपूर प्रेम होत. हा ना? मग काय दाखवत होता बघू, दाखवा मला फोटो. फिटो काय फोटो आहे ना तुमच्याकडे? तर आपल्या इथं आलेले अनिताताईंना आठवण आली ना की फोटो काढून बघत बसतात. तर अनिताताईंबरोबर फोटो आहे, पण बाकींच्याबरोबर फोटो पण नाही आहे. तर बाकीचे अनिताताईबरोबर गप्पा मारत होता ना तुम्ही सगळे? हां हां. आठवणी असतात की बरोबर आपल्या? आहे का नाही? असतात. होय, त्या कधी विसरत नाही आठवणी आपल्या. सुंदर आहेत, तुमच्यासारखेच आहेत देखणे. हां, मी पण तशीच आहे अशी. हां का? मी सांगते काय, पती गेल्यावर म्हणजे त्यांच्या पश्चात माझी सगळी छोड. ठेवा ठेवा, व्यवस्थित ठेवा. फोटो करून देऊ. बरं, देते. हा, बनवून देते तुम्हाला. छोटा करून देऊ का? बरं बरं, देते करून. हा, ते जवळच असतो तुमच्या. मी बघितलं परवा पण. हा, जवळच ठेवता का? जाऊ दे, तुमच्या सोबत आहेत ते आणि असेच कायमचे राहू द्या. हा, आमच्या पाटगावकरकड काय आहे? मृदुला पाटगावकर. त्यांचे फोटो बिटो होते पण कुठे आम्ही कुठे 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 मी बदलली त्यामुळे कुठे गेले ते मला आता आठवण नाही आहे. हे नाही, बदलापूरला होती, याला होती, ताईगावला होती, कुठे कुठे होती, गिरगावला. वचला मासे तुमचे? माझं तर काहीच नाही, कुणाचंच नाही फोटो माझ्याकडे. मी कधीच नाही काढलेला फोटो. नाही फोटोच काढला? नाही फोटोच काढला नाही. फोटो बिटो असं काहीच नाही काढलेलं. कधी ना असं आवाज द्यायचो पण नाही काय कधी काढलेलं. फोटो नाही काय नाही माझ्याकडे, तर काहीच आठवणी नाही.
आठवणी मनामध्ये आहेत की सगळ्या आपल्या बरोबर असतात वचला मावशी आठवणी. फोटो नसला म्हणजे काय झालं? हा फोटो नाही आहे दाखवायला, ते आहे. तर आणि ताई असं छान राहायचं आणि अशा गप्पा मारत बसलाय. सगळेजणी नवऱ्याच्या गप्पा मारतात म्हणली सुशीला मावशी. नवऱ्याच्या आठवणी काढतायत, गप्पा मारतायत आणि ताई फोटो दाखवतायत. चला चला मग हे इथं झोपलं येऊन. चला तर आज कटणी दाड्या केलेल्या आहेत, सगळे फ्रेश झाले तिकडं. हा छान छान दिसते. फक्त कुणाचे केस कापले नाही सुशीला मावशीचे? कापायचे का केस? नाही नाही. कापायचे का केस वचला मावशी? नाही. आणि तर ताई कापायचे का? कुंभार मॅडमला विचारू. कापू? नाही नाही. मग नाही आई कापू? नाही. आणि हे कापू का सुशीला मावशी? हा ज्यानं नकोय तर नकोय, आणि ज्याला कापायचे तर त्याला कापायचे कापायचे. तर असंच एकमेकाशी गप्पा मारत जावा, सुखदुःख वाटत जावा. आपणच आहे हा आपलं गणगोत सगळं काय. आणि तर ताई आठवण येते काय करत. हा शांत आहेत पण सगळे शांत बसतात, काय नाही शांत बसून जातात. हवा मस्त सुटले, नाश्ता पोटभर झाला आहे, दाढी कठीण झाली आहे, आंघोळ झाली आहे, मग नाश निहार वाटते सगळं. आपल्याकडं मुंबईचे जास्त पाहुणे येत आहेत, तर रुपालीताई आलेले आहेत आणि यूट्यूबवरून बघितल्यानंतर आत्ता कंटिन्यू इतक्या बहिणी माझ्याबरोबर जुळलेल्या आहेत आणि त्यांची एक तळमळ असते की आम्ही कधी जाऊ, कधी ज्योतिताईंना भेटू, कधी आजी लोकांना भेटू, काय खायला घेऊन जाऊ, काय त्यांना आवडतंय, काय त्यांना नाही, हे सगळं त्यांना स्पष्ट यूट्यूबच्या माध्यमातून दिसतं आणि तेवढी इच्छा इथं आणून त्यांना देण्याची पूर्ण करतायत. तर आज खरं सांगू का रुपालीताई त्यांच्या मिस्टरांना घेऊन आल्या, त्यांची छोटीशी मुलगी आहे आणि ती पण बघते मी माझे व्हिडिओ. कोण कोण आवडतं व्हिडिओमध्ये? सगळे आवडतात मला, सगळे आवडतात. तर ती आता आठवीमध्ये आहे आणि खरंच आज अशा लेकरांच्या मनामध्ये जर ही भावना निर्माण असेल की आजी आजोबा पाहिजे आणि तीही आत्ता आम्हाला भेटून पुण्यामध्ये, म्हणजे ते अंधेरीवरून आलेले आहेत मुंबईवरून, तर आता आम्हाला भेटून परत तिच्या आजी आजोबांना भेटायला पुढे सोलापूरला जाते. तर तिला एक वेगळं प्रेम आहे तिच्या आजी आजोबांबरोबर. तर ह्या आजी आजोबांबरोबर पण खूप प्रेम करते ती, खूपच. कुंभार मावशीवर तर खूप, ती कुंभार मावशीची काय म्हणतात फॅनच आहे. ती आल्या विचारतो ती कुंभार मावशी कुठे आहेत, नाही का. तर खूप छान वाटतं की काही असू, म्हणजे जवळच्यांनी सोडलं किंवा नाही सोडलं, पण त्यांना असे तुमच्यासारखे अनेक मुलं मुली नातवंड मिळाले की त्यांच्यावर भरभरून प्रेम करतायत आज. तर आम्ही खरंच धन्यवाद म्हणतो तुमचे सगळ्यांचे की तुम्ही 7 वाजता निघाला. आम्ही तुम्हाला भेटलो, खूप आनंद झाला, संधी दिली आहे, आम्ही धन्यवाद. आम्ही धन्यवाद. असं सुद्धा आम्हाला भाग्य मिळालं हे जन्मात. मुंबई वरून सकाळी निघालेले, ते आता पोहोचले इथं 4:30 ला. आणि त्यांनी बघा इकडे काय काय आणलंय तुमच्यासाठी, छोटे छोटे पुडाऊन आणले आणि आणलेले तुमच्यासाठी आणि ताई जेवढं जमेल तेवढं. ते काय आणले वगैरे दागिने तर भरपूर आणले कुंभारला, सगळ्यांना आणले. रोहित रोहन आणि माझ्या सगळ्यांबरोबर माझ्या रोहित रोहनला पण विसरत नाहीये. खरंच धन्यवाद. तुम्हाला ताई साडी आणलेली आहे, ही आईंना आणलेली आहे. आई आल्यावरती आईंना द्या. हो नक्की. आणि हे छोटस गिफ्ट आहे, इथं ठेवत जावा किंवा तुम्ही. तर ताईंनी सरस्वती, गणपती आणि लक्ष्मी आणलेला आहे. नेहमी आपण ह्या टेबलवरती आज इथं राहणाऱ्या आजी आजोबांना जेवण वाटतो आपण, म्हणजे वाढतो ताट. तर ताईंनी सांगितलेलं आहे की इथं ठेवून द्या ही सगळं, त्यांचे आशीर्वाद तुम्हाला नेहमी मिळतील. तर धन्यवाद ताई, हे गिफ्ट खूप छान आहे. खूप देवघरीला भेटून तुम्हाला धन्यवाद. खूप दिवसापासून मला यायचं आणि आज माझी खरंच मी खूप खुश आहे. माझी सगळी बाकी पुढे गेली चालते, पण आजचा आनंद मी कधीच विसरणार नाही. कधी पुन्हा मी परत येऊ तुमच्यासाठी यायचं. मला इथं आल्यानंतर खूप बरं वाटलं. मला खूप दिवसापासून मी व्हिडिओ जसं ताईंचे पाहते,
त्यांनी जे कार्य करतात किंवा जे काम करतायत ते पाहून मला खूपच आनंद होतो. मला खूप दिवसापासून तुम्हाला सर्वांना भेटण्याची खूप इच्छा होती. मी तुम्हाला कधी भेटते आणि तुमच्याजवळ येऊन असं भेटून तुमच्याजवळ वेळ घालून खूप इच्छा होती माझी आणि आज ती माझी इच्छा पूर्ण झाली. तुमचा आशीर्वाद आहे पण तुम्हीसुद्धा सुख्यात ताई व्यवस्थित सांभाळतात बघून मला खूप आनंद होतो. त्यांच्याकडे बघून अगदी जीवापाड प्रेम करतात ते तुमच्यावरती आणि तुम्ही त्यांच्यावरती करता खूप प्रेम करता तुम्ही. असंच हे असं बघायला मिळवते तर असंच राहू देत हे प्रेम. मला जेव्हा जमेल तेव्हा मी पुन्हा येईन. माझी मुलं तरी येतील मी येईन. पण खूप छान वाटलं मला तुमच्याकडे येऊन सर्वांना भेटून. खूप सारा मला त्या धन्यवाद अंकल गेले तेव्हापासून मी बघत होते त्यांचे गाणी वगैरे पण पाहिजे. मला ते गेलेलं कळल्यानंतर मला फार वाईट वाटलं कारण मी खूप व्हिडिओ बघत होते त्यावेळी त्यांचे पण. आणि दादा पण गेले ते वाढदिवस मी पाहिला होता. त्याच्यानंतर काही दिवस त्यांचे व्हिडिओ आले नाही. त्याच्यानंतर मला खूप वाईट वाटलं म्हणजे काय येत नाही कल्पना नव्हती सगळी. नंतर समजल्यावरती फार वाईट वाटलं दुःख वाटलं. त्यातून त्या उभ्या राहिल्या आणि सगळं करताय आमच्यासाठी. अंकल गेले आमचे दादा गेले आम्हाला फार वाईट वाटते. मोठी होते ते आणि आठवण राहणार आपल्याला पण गाणे म्हणणाऱ्या आलेले आहेत की आपण त्यांची जागा देवानी यांच्या ह्याच्यात आले त्यात ताई आले आणि सगळे त्याच्यामुळे नाही. तर आता आपल्याकडे एवढ्या लांबून एवढे लहान लहान मुलं घेऊन येत आहेत आणि त्यांची पूर्ण फॅमिली घेऊन येत आहेत. तर आज तुमच्यावर प्रेम करतायत तसंच ते त्यांच्या कुटुंबावरती प्रेम करतायत. तर असंच करत राहा तुम्ही तुमच्या कुटुंबावर आई वडिलांवर. लहान मुलांना कळू द्या की आई वडील काय असतात आजी आजोबा काय असतात. आम्हाला हेच खूप मोठं आहे की तुम्ही खूप असतं पण ते आपण विसरून जे पुढे चालतो आणि चाललं पाहिजे हे मी तुमचे जसे व्हिडिओ पाहायला लागले तसं मी नाही. आपण हे विसरून खरंच पुढे यांच्यामध्ये बघण्यात किंवा हे जे पाहते त्यात राहते. किंवा माझे वडील गेलेले डिसेंबर 2019 ला 31 डिसेंबरला. मी अजूनही त्यांना एक दिवसही विसरत नाही. माझी आई आहे पॅरालिसिस झालंय पण ती खाते पिते चालते माझा भाऊ तिला व्यवस्थित सांभाळतो म्हणून मला तिची चिंता नाही. पण माझे वडील गेल्याचं दुःख मी तेव्हापासून अजूनपर्यंत काय हे त्यांचं मी पाहिलं ते सुद्धा. तरी तुम्ही इथं आल्यापासून खूप म्हणजे तर हे सगळे तुमचे आशीर्वाद आहेत तुमची मदत आहे. तुमची मदत आहे म्हणून आज मी उभी आहे. कारण मी झोपले असते मी बसले असते जाण्यावर तर माझा यांचा जीवनाचा उदरनिर्वाह मी कसा केला असते. आज तुमच्यासारख्यांचे मदतीचे हात माझ्यापर्यंत येतात. मुंबई सारख्या शहरामधून ह्या धावपळीच्या जीवनामधून तुम्ही वेळ काढून आज इथं राहणाऱ्या आजी आजोबांवर प्रेम करताय येताय. ह्याची आवड निवड तुम्ही बघताय आणि ते तुम्ही पूर्ण करताय. मुलगा म्हणा मुलगी म्हणा सून म्हणा नातवंड म्हणा तर त्यांना सगळं विश्व इकडे भेटते सगळं भेटते. फक्त त्यांचे जे काही आहे रक्तामासाचे मी देऊ शकत नाही पण आज हाडामासाची माणसं इकडं जे प्रेमाने जोडलेली आहेत ती त्यांच्यावर खास प्रेम करण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी येत आहेत. तर म्हणावं खरंच तुमचे मनापासून धन्यवाद. खूप सारा आशीर्वाद आहे तुम्हाला. माझ्या मुलाला काय म्हणायचे कुंभार अनुभव आहे त्यांना सगळ्यांना कोणला काय करायचं कोणला काय करायचं कोणाला मदत करायची कोणला सौरी माहिती असते. तर ती आमची लाडकी बाय आमची कुंभार कौतुकाचे अनुभव पाहिजे हे पण गरजेचं आहे. अनुभव असणं गरजेचं आहे. बरोबर.